उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचं शियापंथीय मुस्लिमांनी स्वागत केलं आहे शिया मुस्लिमांनी उत्तर प्रदेशात शिया गोरक्षा दलाची स्थापना केली आणि त्याचबरोबर गायींची होणारी कत्तल रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलंय काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये झालेल्या ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत गो मांसाला बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती या बैठकीमध्ये गोहत्येसोबतच ट्रिपल तलाकलाही विरोध दर्शवण्यात आला ट्रिपल तलाक सारख्या प्रथांवर घाला घालण्यासाठी केंद्र सरकारनं प्रथेसारखा कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे तास रहा एक पाऊल पुढे